वैसे तो पति पत्नी की आपस में नहीं बनती, और अगर बन जाए तो फिर पूरे खानदान की उनसे नहीं बनती। अरे पड़ोसन को लगातार ताकने पर बोली, सुनो जी, खूबसूरत तो मैं भी हूँ, चाहो तो सामने वाले से पूछ लो, पति बेहोश। भाई को फोन वर, हेलो, अहो विंडो उघडत नाही आहे, काय करू? नवरा, असं कर, थोडं रॉकेल होत। बायको आश्चर्याने, खरंच त्यामुळे उघडेल? नवरा, अगं हो, करून तर बघ। थोड्या वेळाने नवऱ्याने पुन्हा फोन केला। नवरा, केलंस का मी सांगितलं तसं? बायको, अहो केलं, पण आता पूर्ण लॅपटॉप बंद पडलाय। नवरा, तुझ्या आईला मेलीस तू आज। जेव्हा बायका पोराला बदलत असतात तेव्हा मधून मधून नवऱ्याकडे बघत का असतात? तू पण हिसाबात राहा, नाहीतर। बायको, अहो उठा, मला करंजी तळायची आहे। नवरा, मग मी काय कळेत झोपून आहे का? पावसात मी छत्री घेऊन जाताना, आई तू हरवलास तरी चालेल, छत्री हरवू नको। साहेब, इथे कोल्हापुरी पायतान कुठे मिळतील? कोल्हापूरकर कुठेही मिळतील, तुमच्या वागण्यावर हाय। आज मी माझ्या नवऱ्याला खूप प्रेमाने दारू पाजली, तेव्हा कुठे त्याच्या सगळ्या गर्लफ्रेंडची नावं कळली, आता येऊ दे शुद्धीवर। कुछ दिनों बाद ये भी योजना आ सकती है, विवाह के 4 साल बाद पत्नी छोड़कर भाग सकते हो, नाम होगा भागवीर। रात्री चोर आले, डोक्यावर बंदूक लावली आणि बोलले, माल कुठे आहे? मी सांगितलं, बाजूच्या घरात। साल्यांनी हसत हसत मारलं। फटाके वाजतात म्हणून शेजारींची मांजर आमच्याकडे झोपायला आली। मनात विचार आला की शेजारणीला फटाक्याची भीती वाटत नसेल का? अचानक बायको बोलली, तीच फटाकडी आहे, कशाला घाबरेल?